सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला असून राष्ट्रवादीमध्ये वेगवेगळ्या भूमिका असल्याचं पाहायला मिळत आहे. जर अंगेना समजवण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचं अजित पवार म्हणाले तर आरक्षणासाठी सरकारनं अधिवेशन बोलवावं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्याबद्दल तुम्ही स्वतः बघताय, त्यांच्याशी अनेक मान्यवर भेटतायत, अनेक मान्यवर बोलतायत, मुख्यमंत्री सातत्याने त्यांच्याशी बोलतायत, हे आपणही पाहताय. आता त्यांना जे काही कॅबिनेटमध्ये त्या दिवशी निर्णय घेता आला त्याचा GR पण काढलेला तुम्ही पाहिला, परंतु त्यांना ते मान्य नाही आहे म्हणून त्यांनी काल त्यांचं शिष्टमंडळ पाठवलेलं होतं. त्या शिष्टमंडळाशी रात्री चर्चा झालेली आहे. आता ते त्यांना जाऊन सांगेल. त्याच्याबरोबर माझं त्यांना आज आव्हान आहे की ते ज्या आग्रहाकरता उपोषणाला बसलेले आहेत त्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही आणि तशा प्रकारचा प्रयत्न चालू आहे. मी 2 दिवसापूर्वी लातूरला होते, तिथे सगळ्या चॅनल्सच्या समोर मी म्हणले होते की जसं दिल्लीमध्ये पार्लमेंटचं सेशन बोलवलेलं आहे तसं अर्जंटली महाराष्ट्र सरकारनी एक सेशन बोलवलं पाहिजे. त्याच्यात दुष्काळाची परिस्थिती, मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या समाजांच्या अनेक वर्षाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यावर एक पारदर्शक चर्चा व्हावी, महागाईवर व्हावी आणि बेरोजगारीवर यावी, या सगळ्या विषयांची चर्चा ही त्यांनी केली पाहिजे. आज महाराष्ट्र प्रचंड अस्वस्थ आहे. ज्या घटना ज्या TV वर दिसत आहेत या अतिशय वेदना देणाऱ्या आहेत. जालन्यामध्ये जी घटना झाली ज्या अमानुषपणे त्यांच्या आपल्या भागातल्या महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील, लाठीचार झाला याचा जाहीर निषेध सगळ्यांनीच केलेला आहे. नुसती माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही आहे. ह्या मागच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत ह्या सरकारने. 13 तारखेला आपल्याला